तर रामराम मंडळी, कसं काय चाललंय? चला आपण जाऊया आता लोहगडला. महाराष्ट्राची शान असलेल्या, लोणावळ्याची शान असलेल्या एका अद्भुत अशा प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यायला, जे की आपण प्रत्येकाने आपण पाहिलंच पाहिजे. चला तर मग सुरू करूया. तिकीट काढून आम्ही वरती गेलो, म्हणजे गावात मध्ये एंट्री केली, प्लस पायऱ्यांमध्ये तिकीट सुद्धा काढले. पण असा काहीतरी व्ह्यू आहे आपल्या पायऱ्यांमध्ये की जो आपल्याला छान दिसतो. आणि काही म्हणतो तर तशीच रस्त्यामध्ये झेंड्या घेऊन चालली होती, फुल एन्जॉय करत होती तो दिवस, कारण ती वाईबही वेगळी होती, ते ऊनही वेगळं होतं, आणि त्यामध्ये सर्वांचा असा जोशही होता, चढता चढता खूप जास्त. म्हणजे काही वरती गेल्यानंतर आपल्याला लागतो तो म्हणजे गणेश दरवाजा. बाप्पा तर आपले सर्वकडे बसलेलेच असतात, ते विराजमान झालेलेच असतात. तर ही अशी एक वेगळी रचना आहे की तुम्ही पाहू शकता बाप्पाच्या दोन मूर्ती त्याच्यावरती आहेत, म्हणूनच त्याला गणेश दरवाजा म्हणत असतील. भरभक्कम असा गणेश दरवाज्याला लोखंडी टोकदार असं भाज्यासारखं काहीतरी लावलेलं आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला याला काय बोलतात. तर आज समोरच गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजे तोफा, लढाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या तोफा. छोट्या छोट्या आहेत पण त्यांचा मूर्ती लहान आणि किती महानच आहे खूप जास्त. तर पाहिल्यावरतीच आपल्याला समजतं की यांचं काम किती चाललं असेल. तिथूनच एक छोटासा असा दरवाजा जातो ज्याच्यामध्ये लगेच कोणाला समजणार नाही, मलाही समजला नव्हता. मी बघत बघतच गेलो आतमध्ये, एक छोटासा दरवाजा आहे पण तो पटकन समजण्यात येत नाही. ह्या दरवाज्यातून पूर्ण जमिनीवरती खाली बघायला मिळतं की बाबा ऍक्च्युअलमध्ये आपला शत्रू काय करतोय काय नाही करतोय हे सर्व बघायला मिळत असतं. थोडस वरती आल्यावरती आपल्याला एक अप्रतिम असा नजारा दिसतो वरती येऊनच. छोटे छोटे रस्ते तर असे चोर रस्ते आहेत की लगेच समजत नाही शत्रूला खालून काय करतोय यावर लक्ष ठेवायला. व्हिडिओ मध्ये वाऱ्याचा आवाज एवढा होता की आम्ही म्हणजे मी रेकॉर्ड करू शकलो नाही माझा आवाज काय होता. तर हा आहे मी, खूप वाऱ्याचा आवाज होता त्याच्यामुळे रेकॉर्ड काही झालं नाही. तर असा काही व्ह्यू आहे आपल्या किल्ल्या ह्या किल्ल्याचा, माझ्या पाठी बघूच शकता तुम्ही. टोपी पण आपली उडतच होती म्हणून धरूनच चालत होतो मी टोपी, पण एवढा वारा होता तर म्हणूनच हा व्हॉइस ओव्हर आपला चालू आहे. आपल्याला वरती जायचं आहे, अजूनही खूप काही बघायचं आणि एका व्हिडिओमध्ये हा किल्ला कव्हर करणं पॉसिबलच नाही आहे. तर आपल्याला एकदा अजून एक व्हिडिओ बनवावे लागेल. कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण दुसरा पण व्हिडिओ नक्की लवकरात लवकर घेऊन येऊ. ॲक्च्युली हा व्हिडिओ आला आहे लेटच खूप, पण तरी पण आपण प्रयत्न करू की पुढचा व्हिडिओ अजून लवकर आणण्याचा. या गडकिल्ल्यांना म्हणजे मला तरी असं वाटतं की म्हणजे त्या इंजिनियर लोकांना मानलं पाहिजे आपण. वर अशा काही जोर मार्ग आहेत की समजत नाही आणि त्या काही अजूनही असतील जे आपल्याला कळले नाही, मलाही नाही दिसले, तर खूप जास्त म्हणजे आहेत. तो किल्ला म्हणजे आजपर्यंतचा मीही पहिल्यांदाच गेलो होतो पण खूप खतरनाक असा आहे तो किल्ला. तुम्ही पण बघितलात तर तुम्हाला पण एक वेगळा अनुभव वाटेल की हा याच्यावरती आपण जाऊया. तर थोडंसंच वरती गेल्यानंतर आपल्याला असे पाण्याचे कुंड लागतात. हे पाणी बहुतेक त्यावेळेचे प्यायला वापरत असतील कारण खूप थंड पाणी असतं आणि हे काहीतरी 2-2.5 फूट खोल असतील आतमध्ये. पण एवढं थंड पाणी आणि त्याच्यात तुम्ही सुद्धा मासे असं एकदम क्रिस्टल क्लिअर. बट एक विनंती आहे सर्वांना की या पाण्यामध्ये कचरा टाकू नका किंवा गड किल्ल्यांवरती कुठेच कचरा टाकू नका. कचराकुंडी तिकडे ठेवलेली असतात त्याच्यातच टाका, कारण आपल्या किल्ल्यांची संस्कृती ही एक आपली संस्कृती आहे आपले किल्ले म्हणून, तर ही आपल्याला जपलीच पाहिजे. अवघड असा रस्ता वर करत पोहोचलो आपण नारायण दरवाजाजवळ. हे मार्गदर्शक आपले दिनेश भाऊ पाले यांना सोबत घेऊन आपण वरती चाललोय विथ कॅमेरामन गणेश. चलो आगे बढते. अप्रतिम अशी रचना आणि पहारेकऱ्यांना बसायला जागा असं काही इथे आहे, कदाचित त्यावेळे सिक्युरिटी चेकसाठी इथे बसत असतील. आणि हे आपले वानर काका डेअरिंग करत गडकिल्ले असे चढतात एकदम फुल फायरमध्ये. बाई त्यांना पण मानलं पाहिजे एवढ्या वरती कसं चढायचं आहे. तर पुढे आहे आपला हा हनुमान दरवाजा.
घालून दिसलेल्या छोट्याशा किल्ल्यामध्ये एवढी मोठी जागा असू शकते हे कोणालाच वाटलं नव्हतं. तर असं आपण बघायला गेलो तर खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात आणि अजूनही खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये दडलेल्या आहेत. सो आपण ह्या बघितलं पाहिजे. पुढचे व्हिडिओ नक्की सांगा, आपण कमेंट करा, तर आपण लवकरच पुढची व्हिडिओ घेऊन येऊ. तुम्हाला सुद्धा एक आतुरता असेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक वरती आपलं छोटंसं शंकराचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये महाराजांची मूर्ती आहे. ऑब्व्हियसली एका व्हिडिओमध्ये हा किल्ला एक्सप्लोअर करणं तरी शक्य नाही आहे. कमेंट करा, आपण नवीन व्हिडिओ अजून एक घेऊन येऊ याचा सेकंड पार्ट म्हणून. आणि तो खूप अप्रतिम आहे, जे आम्ही पाहिलं, जे अनुभवलं तिकडे जाऊन, म्हणजे शब्दच राहत नाही पुढे आपल्याला या गोष्टीसाठी. तोपर्यंत राम राम.